हरिओम, मी मंजुषा विरा जाधव, शिवाजीनगर, पुणे केंद्र. मी माझ्या मुलीला आलेला अनुभव सांगते. आम्ही दोघी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागलो. मनाली 20 जुलैला ट्रेकला जाण्यासाठी जाणार होती. मनालीला ट्रेकला जाणार होती, पण त्याआधी तिला बापूंचा आशीर्वाद घ्यायचा होता. म्हणून ती 11 जुलै 19 ला गुरुवार होता, प्रवचनासाठी बापूंचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रवचनाला गेली. तिथे गेली असताना बापूंनी इंग्लिशच्या पितृवचनात बापूंनी सांगितले, हल्ली म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे, लोक ट्रेकला जातात, स्लिपी रस्ता होतो, शक्यतो कुणी ट्रेकला जाऊ नका, घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. मनालीने ते ऐकलं, मनालीचा सगळा मूडच गेला. तिला अजिबात म्हणजे बापू आपल्याला पुढचं काय होणार आहे हे बापूला माहिती असत, त्यामुळे तिला असं वाटलं की बापूंची पण इच्छा नाही आपण जावं. तिचं काही मूड नव्हता ट्रेकला जायचं, पण तिची मावस बहीण तिच्या बरोबर होती, ग्रुपमध्ये ह्या दोघीच लेडीज होत्या, त्याच्यामुळे तिने ठरवलं की आपण मग ती म्हटले की तिला एकटी पडेल म्हणून मग तिला जावं लागलं. अक्षरशः शेवटच्या दिवशी तिने ट्रेकची सर्व तयारी केली. ट्रेकची सर्व तयारी केली असताना ती 21 तारखेला तिथं पोहोचले. 21 ला त्यांचा ट्रेक चालू झाला. भृगु लेकचा ट्रेक होता, ट्रेक कम्प्लीट झाला. आणि ट्रेक झाल्यानंतर त्यांनी पुढचा प्लॅन केला होता, अजून दुसऱ्या ट्रेकला जायचा. त्या दरम्यान त्यांनी जेवण वगैरे केलं, इनोवा बुक केली. इनोवा ज्या ह्याच्याकडून बुक केली होती त्याच्याकडून बुक केली, इनोवा आली. इनोवा सगळे 14 जण बसले आणि गाडी निघाली. ड्रायव्हर जरासा असा खूपच फास्ट चालवत होता. ते सारखे त्याला सांगत होते, अरे आम्हाला काही घाई नाही, आम्ही तर सुट्टीला आलेलो आहोत, तू जरा स्लो गाडी चालव. पण तो काही ऐकत नव्हता आणि घाटाचं वळण होतं. कुलू होते, कुलूच्या रस्त्याने जात असताना घाटामध्ये एका शार्प टर्नला गाडी एक खूप जोरात असताना ती एकदम डोंगरावर जाऊन आदळल्यानंतर यांनी सगळ्यांनी डोळे मिटून घेतले. काय घडेल पुढचं काहीच माहिती नव्हतं त्यांना, काय पाहणारे तेच नाही, सगळे बेसावत असताना हे सगळं घडलं. त्यामुळे मनाली मधी बसलेली होती, मागच्या सीटवर मधी बसलेली होती. तिच्या साईडला तिची बहीण आणि एक इकडे या साईडला एक मुलगा होता. ते दोघ जण तिच्यावर आदळले. तिच्यावर आदळल्यानंतर तिचं पूर्ण ती चेपल्या गेली मधल्या मध्ये. की जोरात धडक होती की पूर्ण बॉनेट खराब झालेलं होतं गाडीचं. बाहेर लोक जगली, लोकांनी बाहेर ह्यांना सगळ्या काय कळायच्या आत लोकांनी सगळ्यांना त्यांना बाहेर काढलं. मनालीला काहीच हलता येत नव्हतं आणि तिचे पूर्ण हात दोन्ही डॅमेज झालेले होते, म्हणजे असं तिला हलवता येत नव्हते हात पण. आणि मग लोकांनी तिथल्याच लोकांनी लोकल लोकांनी तिला लोकल बसमध्ये चौघांना तिघांना बसवलं. आणि जवळ मंडी गाव आहे तिथे जवळपास, त्या मंडी गावाच्या पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला तिथे त्यांनी सर्व वृत्तांत सांगितलं काय झालं ते. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी लगेच ॲम्ब्युलन्स मागवली. एक पोलीस ह्या तिघा इंजुअर्ड लोकांबरोबर हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलला तिथल्या पाठवलं तिघांना. आणि एक जण जो पुढे बसलेला होता तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर एअर बलून ते खोलल्यामुळे तो सेफ राहिला. आणि तो सेफ राहिला, मग त्याच्याबरोबर 2 पोलीस पाठवून जागेवर जाऊन तिथं पंचनामा झाला. आणि त्यांच्या 3 बॅगा घेऊन तो परत हा सगळा काळ 5:30 दरम्यान ऍक्सिडेंट झाला तेव्हा 5:30 वाजले होते. आणि हे सगळं होई त्यांना हॉस्पिटलमध्ये. आणि बापू कृपेनी हॉस्पिटल पण इतकं छान, सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून सुद्धा इतकं छान ट्रीटमेंट मिळाली तिथे त्यांना. 12 वाजले सगळं एक्सरे वगैरे काढायला, काय झालंय काय नाही. आणि सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटल असताना सुद्धा तिथे इतकी बापू कृपेने इतकी छान ट्रीटमेंट मिळाली. आणि सगळे इतके घाबरलेल्या अवस्थेत होते की आता पुढे काय करायचं, की 12 वाजले होते आता आपल्याला कुठे राहायला मिळेल जागा. तर ती सुद्धा सोय बापूंनी केली. तिथल्या एक हॉस्पिटलच्या स्टाफने शेजारच्या हॉटेलला फोन करून कळवलं की असे असे लोक येत आहेत, त्यांची सोय होईल का. तर हॉटेल म्हटले हो होईल. इतकं व्यवस्थित सोय ठेवली ती केवळ बापूंमुळेच, बाकी काही नाही. मग त्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपण, त्यांचं पतीचं तिकीट 30 तारखेचं होतं, पण ते म्हटले आपण पुण्याला जाऊ. पुण्याला जायचं ठरवलं त्यांनी. आणि त्यांना फ्लाईटचे तिकीट इतके शॉर्ट टाईममध्ये चंदीगड ते मुंबई असं मिळालं, विदाऊट काही पैसे न वाढवता. ते सुद्धा बापूंमुळेच केवळ. 26 जुलैला ते रात्री 8 वाजता मुंबईत आले. मुंबईत त्या दिवशी प्रचंड पाऊस चालू होता.
त्यांना कॅबचा प्रॉब्लेम यायला लागला, कॅब मिळेना. पण 11 वाजता बापूंनी कॅब मॅनेज करून दिली आणि पहाटे 3:15 मनाली सुखरूप घरी पोहोचली. आणि दुसऱ्या दिवशी मग तिला ऑर्थोपेडिक त्यांच्याकडे नेले असता डॉक्टर म्हटले तिचे दोन्ही एल्बोजला फ्रॅक्चर आहे. म्हणजे बापूंनी मनालीवर आलेलं जीवावरचं संकट फक्त हातावर निभावलं होतं. अंबज्ञ देवा, आज अनोळख्या राज्यात इतकी झटपट मदत मिळणं, पोलीस पासून डॉक्टरापर्यंत सर्वांनी त्यांचे काम चोख पार पाडणं, हे सर्व केवळ बापूंमुळे सहज शक्य झालं. खरं तर ऍक्सिडेंट झाला त्यावेळीची परिस्थिती मनालीला पण आठवत नाही, पण बापू तिच्या बरोबर होता आणि ते सर्व जाणतात. बापूंना ते सर्व मॅनेज करायला इतके कष्ट पडले असतील, पण त्याने लेकराच्या प्रेमासाठी काहीही तो लेकराच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो हे त्यावेळेस जाणवलं. खरंच बापू तू प्रत्येक क्षणासाठी असाच धावत असतो तेव्हा इतके अनंत प्रेम फक्त त्याचे. प्रारब्धानुसार मनालीवर संकट होते, पण त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून काय महिना आधी सुचित दादांनी तिला 21 दिवस 11 पीडानाशक सुदीप लावायला लावले होते व ते लगेच जाताना घेऊन जा हे स्पष्ट सांगितले होते. अंबज्ञ सुचित दादा ट्रेकला जायचे म्हणून बापूंचा आशीर्वाद घ्यायला मनाली जेव्हा 11 जुलैला गेली तेव्हा पहिल्या पितृवचनात मी तुला कधीच टाकणार नाही हा विषय घेऊनच बापू आणि बापू बोलले होते आणि बापूंनी त्याचे वचन पाळलेच. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वी.